तुला हजार वेळा सांगितले माझ्याकडे यायचं नाही म्हणून. याच्या आधी कधी तुला फोन केलाय का मी दादा? आज मला गरज आहे म्हणून मी तुझ्याकडे आलोय ना. का रे बाडकावा, तुझी गरज भागवायला मी काय तुला काय धंद्यावाला वाटलो काय? जाऊ दे ना दादा, मी मुद्द्याच बोलतो ना. ए कसला मुद्दा रे? माझ्या वाट्याची जमीन तेवढी माझ्या नावावरती करून दे. बापानी येडे म्हणून माझ्या नावावर केली काय जमीन? त्यांचा तुझ्या विश्वास होता म्हणून त्यांनी केली. पप्पा गेल्यापासून आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली. ते नोकरी विक्री करणं मला नाही जमणार. त्या जमिनीवर कर्ज काढून मला माझा व्यवसाय चालू करायचा आहे. वा, म्हणजे तुला हिस्सा द्यायचा? मग ती जमीन तू गहाण ठेवणार, मग तू धंदा करणार, मग तू अंबानी होणार. तुला काय मी काय चुत्या वाटलो का काय? दादा मी तुला शेवट ए गप, मी आता आमदार केला उभा राहणार. युवा आमदार प्रवीण शेठ लोंढे हाय, ती जमीन मी फोकणार आहे. कार्यकर्त्यांना काय खेळ वाटू काय? तू आपल्या घरच्यांना सांभाळू शकत नाही, तू जनतेला काय सांभाळणार आहे? माहिती आहे तुला लय दात आल्यात, निघ इथून, नाही तर कान फाड फोडीन. दादा तू अशी बोलले ना काय चार, चल निघ. आणि सांगली सारखाच भयंकर महापूर कोल्हापुरात सुद्धा आहे. संपूर्ण कोल्हापूर शहराला महापुरानं वेढा घातलाय, त्यामुळे कोल्हापुरातून बाहेर सुद्धा निघता येत नाही. कालपर्यंत सुरळीत असलेला वीज पुरवठा सुद्धा संध्याकाळपासून खंडित झालाय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय कोल्हापूरमधलं. कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये घरं दुकानं पाण्याखाली. बोल ना पार्क कुठे आहे रे? काय नाही घरीच आहे. विजय केसर काय झाले का? काय नाही, हॅलो हॅलो बस ठीक आहे ना. विजय सध्याची काय परिस्थिती आहे कोल्हापुरातली आणि थोड्याच वेळात मुख्य बारके दादा तू ये ना बस आई दादा आलाय. बऱ्याच दिवसाने आला का? आई मला माफ कर बारक्या, मला माफ कर दादा. बारक्या बाबाची कोणी माफी मागतं का रे? सांगली कोल्हापूर या ठिकाणी पूर आला, बरेचसे लोक वाहून गेले आणि आई आणि तुझ्या विना दुसरं कोण नाही राहिलं. खरंच मला माफ कर. एकमेकांचा बांध रगडून अशी किती प्रॉपर्टी कमावता तुम्ही? अर्ध्या एक एकर जमीन साठी एकमेकांचा जीव घेऊन काय साध्य करता तुम्ही? स्वतःच्या आई बापाला घराबाहेर हाकलून स्वतः किती सुखी राहता तुम्ही? एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाहीये. आई आणि बाप हीच खरी संपत्ती आहे.